नमस्कार, आवाज न्यूज मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। भारतात विकसित करण्यात आलेल्या कोरोना विरोधी लसीच्या क्लिनिकल ट्रायल साठी देशातील 12 संस्थांची निवड करण्यात आली। आयसीएमआरचे संचालक डॉक्टर बलराम भार्गव यांनी 2 जुलैला देशातील या 12 संस्थांना पत्र लिहून 7 जुलैपर्यंत या ट्रायल साठी सर्व आवश्यक परवानगी घेऊन नोंदणी करण्याची सूचना केली आहे। देशातील 12 संस्थांना लिहिलेल्या पत्रात आयसीएमआरचे संचालक डॉक्टर बलराम भार्गव म्हणतात, आयसीएमआरने भारतात विकसित करण्यात आलेल्या कोरोना विरोधातील लसीच्या फास्ट ट्रॅक ट्रायलसाठी भारत बायोटेक या कंपनीशी करार केला आहे। ही संपूर्णतः भारताने विकसित केलेली लस आहे। कोविड-19 व्हायरसचा स्ट्रेन वेगळा करून ह्याच्या मदतीने ही लस विकसित करण्यात आलेली आहे। येत्या 15 ऑगस्टला ही लस पूर्ण क्लिनिकल ट्रायल झाल्यानंतर लोकांसाठी उपलब्ध करून देण्याचा मानस आहे। भारत बायोटेक यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करते, मात्र याचं यश क्लिनिकल ट्रायलसाठी निवडून आलेल्या सर्व संस्थांच्या कोऑपरेशनवरती अवलंबून आहे। पण इतक्या लवकर लस तयार होणे खूप अशक्य आहे, कारण 15 ऑगस्टला लस देण्याबाबत बोलताना महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेल्या कोविड-19 टास्क फोर्सचे सदस्य डॉक्टर शशांक जोशी म्हणतात, इतक्या लवकर लस तयार होणं निव्वळ अशक्य आहे। सामान्यतः लस तयार होण्याकरता 12 वर्ष लागतात। कितीही फास्ट ट्रॅक करण्याचा प्रयत्न केला तरी 12 ते 18 महिन्याचा कालावधी लागतोच, यापेक्षा लवकर लस तयार होऊ शकत नाही। लस तयार करताना काही स्टेप्स पाळायच्या लागतात। मानवी चाचणी करताना अत्यावश्यक गोष्टीचं दुर्लक्ष करून चालत नाही, या महत्त्वाच्या टप्प्यांना बायपास करून लस निर्मिती होऊ शकत नाही। आयसीएमआरने याचं एक्सटर्नल ऑडिट करून घ्यावं। आयसीएमआरच्या 15 ऑगस्टपर्यंत लस निर्माण करून लोकांसाठी वापर करण्याचा निर्णय खूप आश्चर्यजनक आहे। हे करताना सुरक्षा आणि त्याची कार्यक्षमता ह्याची योग्य अभ्यास करायला हवा। इम्पीरियल कॉलेज ऑफ लंडन इथे जागतिक आरोग्याचे प्राध्यापक असलेले डेव्हिड नबोरो म्हणतात की कोरोनावर इतक्यात लस तयार होणं कठीण आहे। जगाला नजीकच्या भविष्यात तरी कोरोना व्हायरसचा सामना करावा लागेल। बहुतांश तज्ज्ञांचं म्हणणं आहे की 2021 सालच्या मध्यापर्यंत कोरोना व्हायरस लस उपलब्ध होऊ शकेल। म्हणजे कोरोना व्हायरस जेव्हा पहिल्यांदा जगासमोर आला तेव्हापासून 12 ते 18 महिन्यांचा काळ लागल्यानंतर यावर लस येऊ शकते। असं असतानाही पतंजलीचे संस्थापक रामदेव बाबा यांनी गिलॉय आणि अश्वगंधा देऊन कोरोना रुग्ण बरे होतात असं सांगितलं, आणि 23 जूनला त्यांनी कोरोनिल औषध लॉन्च केलं। त्यानंतर त्यांच्यावर खूप वादविवाद झाले, अनेकांची मतं मतांतरे व्यक्त केली आणि त्या औषधावर संपूर्ण भारतात आयुष मंत्रालयाकडून बंदी घालण्यात आली। ह्या एकंदरीत विश्लेषणातून 15 ऑगस्ट रोजी होणाऱ्या जाहीर लसबाबत काही प्रश्न उपस्थित होतात। 12 ते 18 महिने लागणाऱ्या लस जर 6 महिन्यात येत असेल तर त्याची गुणवत्ता कशी असेल, तसेच तिची परिणाम काही विपरीत परिणाम तर होणार नाही ह्याबद्दल शंका तयार होतात। सध्या भारतात सारं काही चमकदार, दैदिप्यमान, वेगवान आणि चित्तथरारक करण्याची जणू स्पर्धा चालू झाली। आभासी विश्वाच्या सर्वव्यापी संचारामुळे अशा चित्तथरारक कृतींचा आणि वक्तव्यांचा अव्याहत मारा करून त्याचा फुगा आकाशाएवढा फुगवता येतो। केवळ पुरावे, तर्कशुद्ध प्रक्रिया, सिद्धांत आणि स्पष्ट परिणाम यावर चालणाऱ्या विज्ञानाने अशा निसरड्या वाटावर जाण्याचे काही प्रयोजन नसते आणि तसे जाणे मानव हिताचे नसते। मात्र हे सारे विसरून 15 ऑगस्टच्या आत कोविड-19 भारतीय लस तयार करण्याची जी अनावश्यक घाई आयसीएमआरने चालवली आहे ती केवळ हास्यास्पद आणि चिंताजनकही आहे।